पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जम्मूजवळच्या डोडामध्ये सभा झाली। आपल्या भाषणामध्ये त्यांनी गांधी, मुफ्ती आणि अब्दुल्ला घराण्यांवरती सडकून टीका केली। या तीनही घराण्यांनी जम्मू आणि काश्मीरला अनेक दशक बर्बाद केलं, तरुणांना पुढे येऊ दिलं नाही असा गंभीर आरोप मोदींनी केलाय। काश्मीरमध्ये दहशतवाद पोहोचण्यात आला, अनेक तरुण त्यामध्ये गुरफटत गेले, मात्र दहशतवाद आपल्या अखेरच्या घटका मोजतोय असंही मोदी यांनी म्हटलंय। जम्मू कश्मीर का इस बार का विधानसभा चुनाव तीन खानदानों और जम्मू कश्मीर के नौजवानों के बीच में है। ये तीन खानदान, एक खानदान कांग्रेस का है, एक खानदान नेशनल कॉन्फ्रेंस का है, एक खानदान पीडीपी का है। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।